नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सप्टेंबर महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला पाचवा व्हिडिओ आहे पूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्यावर आपण कालच्या व्हिडिओचे प्रश्न करत रिवाईज करूयात कालच्या व्हिडिओतला आपला पहिला प्रश्न होता सुमित नागल हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे टेनिस नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक उत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पहिल्या तीनशेमध्ये किती भारतीय विद्यापीठांचा समावेश आहे उत्तर आहे एकही नाही पुढचा प्रश्न युरोपियन गुंतवणूक बँक खालीलपैकी कोणत्या शहरात पहिल्या मेट्रो मार्गाचे बांधकाम करण्यासाठी सहाशे पन्नास दशलक्ष युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे उत्तर आहे कानपूर ग्रीन टर्म अहेड मार्केट नावाचा एक नाव नाविन्यपूर्ण राष्ट्रव्यापी उपक्रम नुकताच खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे उत्तर आहे ऊर्जा मंत्रालय भारत व डॅश डॅश या देशाची परराष्ट्रस्तरीय बैठक नुकतीच सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये आभासी पद्धतीने संपन्न झाली आहे उत्तर आहे नायजेरिया पुढचा प्रश्न होता भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार एकवीस आर्थिक वर्षातील पहिल्या ती माहीत भारताचा विकास दर किती राहिला आहे उत्तर आहे मायनस तेवीस पूर्णांक नऊ टक्के नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक नाविन्यता निर्देशांक दोन हजार मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे उत्तर आहे अठ्ठेचाळीसव्या भारताला कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने जवळपास तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज मंजूर केले आहे उत्तर आहे जपान मालवाहतुकीमधील अडचण दूर रोल ऑन रोरो रो, नावाची रेल्वे सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या दोन शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे उत्तर आहे बेंगलुरु आणि सोलापूर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पाच सप्टेंबर नुकतेच वयाच्या एकाहत्तर वर्षी निधन निधन झालेले महाराष्ट्रातील अमर पवार हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते उत्तर आहे कबड्डी आणि कालचा शेवटचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता दिवस भा, भारतात दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे चार सप्टेंबर हे होते आपले कालच्या आवडीतले प्रश्न आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे आय सी सीने ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार खालीलपैकी कोणता फलंदाज टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर राहिला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाबर आझम हा आहे बाबर आझम हा पाकिस्तानचा कर्णधार आहे आणि नुकतीच आय सी सीने जागतिक टी ट्वेंटी क्रमवारी जाहीर केलेली आहे यामध्ये हा बाबर आझम जगामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे बाबर आझम राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर भारताचा के एल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून ऑस्ट्रेलियाचा ए जे फिंच हा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे टी ट्वेंटीमध्ये तसंच भारताचा कर्णधार विराट कोहली हा यामध्ये दहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक बाबर आझम इथे आयसीसीचा उल्लेख आलेला आहे आय सी सी फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल स्थापना पंधरा जून एकोणीसशे नऊ झाली होती मुख्यालय आहे दुबई यू ए मध्ये सध्याचे चेअरमन आहेत इम्रान ख्वाजा आणि सीईओ आहेत मनु साहनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून साजरा करण्यात येतो इंटरनॅशनल चॅरिटी डे मानवाची पीडा किंवा समस्या कमी करण्यात चॅरिटी किंवा दान याची असलेली भूमिका अधोरेखित करणे तसंच धर्मार्थ संघटना व मदर सारख्या व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा पाच सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सोबतच याच सप्टेंबर महिन्यामध्ये दोन सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात आला होता चार सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात आला होता आणि पाच सप्टेंबर हाच दिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला होता आणि आता पाच सप्टेंबर हाच दिवस आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न इंद्र दोन हजार वीस हा संयुक्त नौदल सराव भारत खालीलपैकी कोणत्या देशासोबत आयोजित करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया रशिया व भारत या दोन देशांच्या नौदलामधील हा इंद्र दोन हजार वीस नावाचा एक संयुक्त सराव आहे आणि हा सराव नुकताच चार ते पाच सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये अंदमान समुद्रामध्ये संपन्न झालेला आहे याची सुरुवात झाली होती दोन हजार तीन या वर्षापासून हा या वर्षीचा अकरावा इंद्र दोन हजार वीस हा सराव होता उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन रशिया रशिया मॅपमध्ये बघा हा आहे रशिया राजधानी आहे मॉस्को प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतीन आणि चलन आहे रशियन रुबल सोबतच या रशियाशी संबंधित अजून एक युद्ध सराव सध्या चर्चेमध्ये आहे त्याचं नाव आहे कावकाज कावकाज हा एक बहुपक्षीय युद्ध सराव असून हा युद्ध सराव पंधरा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये रशियामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि नुकतंच भारताने कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर या कावकाज या सरावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात मोठे नौदल खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन नुकतंच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक माहिती प्रसिद्ध केलेली आहे आणि या माहितीनुसार जगातील सर्वात मोठं नौदल हे चीन या देशाकडे आहे चीनच्या नौदलामध्ये जवळपास तीनशे पन्नास युद्धनौका व पाणबुड्यांचा समावेश आहे तसंच अमेरिकेकडे दोनशे त्र्याण्णव नौ, युद्ध व पाणबुडे आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन चीन चीन मॅपमध्ये बघा हा आहे चीन राजधानी आहे बीजिंग राष्ट्रपती आहे जी जिनपिंग आणि चलन आहे रेन मेन बी पुढचा प्रश्न डॉक्टर नीला मल्होत्रा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इटली बघा हे आहेत डॉक्टर नीना मल्होत्रा या एकोणीसशे ब्याण्णव बॅचच्या आय एफ एस ऑफिसर आहेत आणि यांची नुकतीच इटली या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक इटली इटली मी आपण ते बघा हा आहे इटली राजधानी आहे रोम प्रेसिडेंट आहेत सोर्जिओ मॅटेरेलो चलन आहे युरो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या संकल्पनेखाली नुकतीच यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमची तिसरी वार्षिक शिखर परिषद नुकती संपन्न झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यू एस इंडिया नेव्हिगेटिंग न्यू चॅलेंजेस या संकल्पनेखाली नुकतीच एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार वीस या काळीमध्ये या यु एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम ची तिसरी वार्षिक शिखर परिषद संपन्न झालेली आहे हे युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम काय तर यु एस इंडिया पार्टनरशिप फोरम एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे दोन्ही देशातील भागीदारी व संबंध सुधारण्यासाठी याची स्थापना दोन हजार सतरा या वर्षी झाली होती आणि नुकतंच काही दिवसापूर्वीच याच युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने दोन हजार चा लिडरशिप अवॉर्ड हा पुरस्कार दोघांना दिला होता ते दोघे आहेत आनंद महिंद्रा हे आहेत महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आणि शंतनू नारायण एडोप कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ या दोघांना नुकतंच या यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने दोन हजार वीसच्या लिडरशिप अवॉर्ड या देखील सन्मानित केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश तीस नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद आयोजित करणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत आपला भारत देश हा या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद तीस नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी आयोजित करणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार भारत शांघाय सहकार्य संघटना इंग्लिश इंग्लिशमध्ये एस सी ओ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं या संघटनेची स्थापना झालेली आहे दोन हजार एक या वर्षी मुख्यालय आहे बीजिंग जे आहे चायनामध्ये आणि या शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य देश आहेत चीन रशिया कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान भारत व पाकिस्तान भारत या संघटनेचा दोन हजार सतरामध्ये सदस्य झालेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची नुकतीच साऊथ इंडियन बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच एम डी अँड सी ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुरली रामकृष्णन हे बघा हे आहेत मुरली रामकृष्णन आणि यांची नुकतीच या साऊथ इंडियन बँकेच्या पुढील एम डी व सीईओ पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ही जी बँक आहे साऊथ इंडियन बँक ही एक भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक असून हिची स्थापना झालेली आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस ला आणि मुख्यालय आहे त्रिशूर जे आहे केरळामध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सलीम गंगाधरन आणि आता एम व सीईओ असणार आहेत मुरली रामकृष्णन हे एक ऑक्टोबर दोन हजार वीस पासून पुढील तीन वर्षासाठी कार्यरत असणार आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक एक इथे दुसरा ऑप्शन आहे दिनेश कुमार खारा दिनेश कुमार खारा यांची नुकतीच एस बी पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सात ऑक्टोबर दोन हजार पासून एस बी अध्यक्षपद सांभाळणार आहेत सध्या आहेत रजनीश कुमार तिसरं ऑप्शन आहे उत्पल कुमार सिंग कुमार सिंग हे नुकतेच भारताच्या लोकसभेचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि राजीव कुमार हे आहेत निवडणूक आयुक्त नेक्स्ट जी ट्वेंटी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक नुकतीच सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सौदी अरेबिया सौदी अरब सौदी अरब या देशाच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली नुकतीच चार सप्टेंबर दोन हजार वीस या दिवशी या जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची असाधारण बैठक संपन्न झालेली आहे सौदी अरबचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहान अल सौद यांनी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं असून या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सुब्रमण्यम जयशंकर यांनी उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सौदी अरब जी ट्वेंटी संघटना जी ट्वेंटी ही आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या वीस देशांच्या आणि त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी औद्योगिकदृष्ट्या प्रगत व विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या जी ट्वेंटी संघटनेची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न भारताचा पी इनियन हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धिबळ बघा हा आहे भारताचा मास्टर पी इनियन आणि हा प्रश्न आपण घेतलाय कारण नुकतंच या पी इनियन या भारताच्या बुद्धिबळपटूने अठ्ठेचाळीसव्या वर्ल्ड ओपन ऑनलाईन चेस टूर्नामेंटमध्ये टुर्नामेंट ही स्पर्धा जिंकलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार बुद्धीबळ आता कालच्या व्हिडीओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणता महिना देशभर पोषण महिना म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतामध्ये सप्टेंबर हा महिना जनतेमध्ये पोषण सुरक्षाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या जा, उद्देशाने पोषण महिना म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना कर्ज देण्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे ऑप्शन्स आहेत तामिळनाडू ओडिसा केरळ आणि महाराष्ट्र याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे